जर तुम्हाला आमच्या रेसिपीज आवडत असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करावा, बेल आयकॉनला क्लिक करा, त्यामुळे तुम्हाला आमच्या नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन मिळत राहतील। चिंचेची चटणी बनवण्यासाठी साहित्य लागणार आहे: एक वाटी चिंच जी मी गरम पाण्यामध्ये भिजत ठेवलेली होती, एक वाटी गूळ, एक चमचा लाल मसाला आणि एक चमचा जिरं जे भाजून मी त्याला काळं होईपर्यंत भाजून त्याचा कूट करून घेतला होता आणि चवीनुसार मीठ। इथे चिंच कोळून मी त्याचा कोळ गाळून घेतलेला आहे। आता हे स्टीलच्या पातेल्यात आपण कोळ टाकून हा गॅसवर उकळायला ठेवायचा आहे। आता इथे एक उखाळी आल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये एक वाटी गूळ टाकायचा आहे। आता आपल्याला हा गूळ चांगला विरघळवून घ्यायचा आहे। गूळ चांगला विरघळलेला आहे, त्याच्यामध्ये एक चमचा लाल मसाला टाकायचा आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि आता ह्याला उकळून घ्यायचं आहे। आता ही चांगली उखळलेली आहे, ही थोडीशी दाटसर पण झालेली आहे। आता ह्याला खाली उतरून घेऊन ह्याच्यामध्ये जिऱ्याची पावडर टाकून मिक्स करून घेऊया। चिंचेची चटणी पूर्णपणे तयार झालेली आहे। हिला गार करून आपण एका बर्नीतमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवली तर खूप बरेच दिवस टिकते। ही चटणी समोसा, भेळ, रगडा पॅटीस वगैरे ह्यासाठी उपयोगात आणता येते।